हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप सिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये राज्य घटने संबंधी माहिती पाहणार आहोत. बघा मित्रांनो, राज्य घटना म्हणजे काय, राज्य घटना काय असते नेमकं, या संबंधी माहिती आपण पाहणार आहोत. बघा आता राज्यघटना काय असते, पाहिजे तुम्हाला राज्यघटना. तर बघा, राज्यघटना म्हणजे कुठल्या देशाचा एक सर्वोच्च कायदा असते. विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना हे कुठल्या देशाचा सर्वोच्च कायदा असते. बघा, राज्यघटना कोणत्याही देशाचा सर्वोच्च सर्वोत्तम कायदा असते. सर्वोत्तम कायदा असते, लक्षात ठेवा. राज्यघटना ही, आता बघा इथं दिले चालेल, राज्यघटना ही कोणत्या देशाचा सर्वोत्तम कायदा असते. आता सर्वोत्तम कायदा म्हणजे काय, तर सर्वोत्तम कायदा म्हणजे राज्यघटनेच्या वर कुठलाही कायदा असणार नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेच्या वर असणारा कुठलाही दुसरा लॉ असणार नाही. राज्यघटना म्हणजे सर्व काय राहील, बाकी जे काही देशामध्ये इतर लॉ राहतील, देशामध्ये काही इतर जनरल कायदे राहतील, हे राज्यघटनेच्या अधीनच राहतात. राज्यघटनेला धरूनच असतात. कोणते कायदे घ्या, आता कोणता कायदा घ्या, एखादी एनडीपीएस ऍक्ट घ्या, कुठलाही कायदा घेऊन बघा, एनडीपीएस ऍक्ट घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला एखादा कायदा घेऊन बघा, आयपीसी घ्या, ठीक आहे, सीआरपीसी कुठलाही ऍक्ट घ्या. हे लक्षात ठेवा, हे कायदे सगळे राज्यघटनेला बांधील असतात. कुठलाही ऍक्ट घेऊन बघा, सीपीसी घ्या, सिव्हिल प्रोसिजर कोड असेल, ठीक आहे. याबरोबर कोणता घ्या, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट असेल, एससी एस टी ऍक्ट, ऍट्रॉसिटी ऍक्ट असेल, कुटुंब हिंसाचार कायदा असेल, कोणता कायदा घ्या, कुठलाही कायदा जो तयार होत असतो देशामध्ये, हा कायदा राज्यघटनेच्या वरचा नसतो, राज्यघटनेला धरून असतो. म्हणजे राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असते, आणि कोणत्याही कायद्याला तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर राज्यघटनेत लिहिलंय का नाही त्या गोष्टीवर चॅलेंज करता येते. काय या कायद्याला राज्यघटनेने परवानगी दिली होती, काय असा कायदा करायचा संसदेला अधिकार होता, काय असा कायदा मूलभूत हक्काला धरून आहे, काय असा कायदा निसर्गी तत्वाला धरून आहे, या गोष्टी चेक केल्या जातात. म्हणजे प्रत्येक कायद्याला कोणते बघा, तुम्ही सहज बघत असाल, एरवी याच्यामध्ये बघत असाल, तुम्ही टीव्हीवर बघत असाल, बातम्यांमध्ये आपण म्हणताना काय म्हणतो, हे गोष्ट संविधानिक आहे, हे कायदा संविधानिक आहे, असं कृत्य संविधानिक आहे, किंवा असं काय कृत्य संविधानिक नाही, ठीक आहे, हे गोष्ट असंविधानिक आहे, असं कृत्य असंविधानिक आहे, असं बोलणं लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे, जे काय आहे ते संविधान असतो त्या देशामध्ये. म्हणून राज्यघटना, राज्याची घटना, राज्य म्हणजे या ठिकाणी देश आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. राज्य म्हणजे काय, राज्याची नाही आपले महाराष्ट्र सारखं, बिहार सारखं राज्य नाही, राज्य म्हणजे देश, आणि घटना म्हणजे त्या देशाचा कायदा. तर देशाची घटना ही, देशासाठी असलेली घटना ही राज्य घटना, कोणत्या देशाचा सर्वोत्तम कायदा असतो, असं याला आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये सिद्ध होऊन जातं. याच्यानंतर बघा पुढे, आता बघा, आता कायदा जो असतो मित्रांनो, कायदा होतो तयार कसा, बघा एकदम मी बेसिक सांगत आहे. बघा कायदा तयार कसा होतो, तर बघा कायदा तयार होण्याची पहिली प्रोसेस आहे ड्राफ्ट. बघा लक्षात ठेवा, ड्राफ्ट म्हणजे काय, तर कायद्याचा कच्चा मसुदा. बघा कायद्याचा कच्चा मसुदा बघा, आता कायद्याचा म्हणजे ज्यांनी कोणी लिहिलंय कायद्याचा मसुदा, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा कायद्याचा मसुदा लिहिला होता, भारतीय संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता. बाबासाहेब म्हणून आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो ना त्यांना, बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांनी संविधानाचा आपल्या कच्चा मसुदा लिहिला होता. तर असा मसुदा कोणीतरी तयार करतो, जे काय मसुदा तयार होते त्याला कच्चा मसुदा का म्हणतात, कच्चा मसुदा यासाठी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये दुरुस्ती होऊ शकते, यामध्ये या मसुद्यामध्ये काय होऊ शकते, याच्या दुरुस्ती होऊ शकते, याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होऊ शकतात, काही गोष्टी ऍड होऊ शकतात, यामध्ये काही गोष्टी रिड्यूस म्हणजे एक्सक्लूड होऊ शकतात, वगळल्या जाऊ शकतात, एक्सक्लूड होऊ शकतात, काढल्या जाऊ शकतात, काही ऍड होऊ शकतात, त्यामुळं याला कच्चा मसुदा म्हणले. म्हणजे कच्चा म्हणजे ज्याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये वाढ घट करता येऊ शकते, म्हणून त्याला कच्चा मसुदा म्हणतात. याबरोबर कच्चा मसुदा लक्षात ठेवा, कायद्याचा कच्चा मसुदा जो आपण संसदेमध्ये मांडतो, लोकसभेमध्ये मांडतो, राज्यसभेमध्ये मांडतो पास करण्यासाठी, तेव्हा त्याच्यावर चर्चा होते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, मसुद्यावर चर्चा होते आणि त्या टाइमला त्याला बिल म्हटल्या जाते. म्हणजे जो ड्राफ्ट असतो
तो ड्राफ्ट पार्लमेंटमध्ये जेव्हा मांडला जातो तो ड्राफ्ट जेव्हा लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केला जातो तो ड्राफ्ट जेव्हा राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस केला जातो लोकसभा राज्यसभा याच्यावर जेव्हा चर्चा होते त्याच्यावर तेव्हा त्याला विधेयक म्हणतात. लक्षात ठेवा बिल म्हणजे काय तर बिल म्हणजे विधेयक. ठीक आहे लक्षात ठेवा. म्हणून आपण हे विधेयक मांडलं आधार विधेयक मांडलं ठीक आहे कृषीसाठी विधेयक मांडलं आरक्षणासाठी विधेयक मांडलं धन विधेयक मांडलं पैशाच्या बाबतीमध्ये असे विधेयक शब्द वापरतो ना लक्षात ठेवा. जेव्हा एखादा ड्राफ्ट मंजुरीसाठी ठेवला जातो तेव्हा त्याला विधेयक म्हणतात. म्हणजे ड्राफ्ट हे कशामध्ये जातो नंतर कन्वर्ट होतो विधेयकामध्ये होतो. आणि आता जे विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही विधेयक मांडलेलं आहे ते विधेयक जे आहे ते विधेयक जेव्हा त्याच्यावर चर्चा होते विधेयकावर चर्चा होते लोकसभेमध्ये लोकसभा आहे ठीक आहे राज्यसभा आहे राज्यसभा बरोबर आहे लोकसभेमध्ये चर्चा होते त्याचं पहिलं वाचन होते कुठल्या कायद्याचं पहिले वाचन बरोबर आहे दुसरे वाचन होते त्याच्यावर बरोबर त्याच्यानंतर मग तिसरे वाचन होते तिसरे वाचन हे झाल्यानंतर त्याच्या दुरुस्त्या सुचविल्या जातात बरोबर काही गोष्टी ऍड केल्या जातात काही गोष्टी वगळल्या जातात आणि अशा पद्धतीने मग लोकसभेमध्ये बिल पास होते नंतर ते बिल जाते राज्यसभेमध्ये. आणि एकदा राज्यसभेमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या राज्यसभेला धन विधेयक सोडलं विद्यार्थी मित्रांनो तर सामान्य विधेयक जे असते हे काय आपल्याला पुढे बघायचंच आहे त्या गोष्टी. बघा सामान्य विधेयक राज्यसभेला दुरुस्त करायचा अधिकार आहे त्या विधेयकाला परत पाठवण्याचा अधिकार आहे त्याला रोखून धरण्याचा अधिकार आहे बरोबर आहे. फक्त राज्यसभा धन विधेयक असते ना विद्यार्थी मित्रांनो ते धन विधेयक 14 दिवसात मंजूर करून देते. धन विधेयकाला एनी हाऊ कंडिशन मध्ये 14 दिवसात मंजूर करावं लागतं धन विधेयकाच्या बाबतीमध्ये. विधेयकाचे प्रकार पडतात धन विधेयक सामान्य विधेयक घटना दुरुस्ती विधेयक. ठीक आहे घटना दुरुस्ती विधेयक असते घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला अधिकार असतात. सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभेला अधिकार असतात. फक्त धन विधेयकाच्या बाबतीमध्ये अधिकार नसतात. इट कॅन होल्ड ओनली 14 डेज. ठीक आहे फक्त 14 दिवस होल्ड करू शकते. म्हणजे राज्यसभा जी आहे ते सामान्य विधेयक फक्त 14 डेज होल्ड करते त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही त्याला परत पाठवू शकत नाही. ठीक आहे असं घटना दुरुस्ती विधेयक सामान्य विधेयक आणि आपलं जे काही असेल ते एकूण 3 विधेयक पडतात धन विधेयक. ठीक आहे धन विधेयकाच्या बाबतीमध्ये दरवर्षी मांडलं जाते धन विधेयक. ठीक आहे आपलं आता मांडले बघा धन विधेयक. ठीक आहे भारताच्या संविधानात कुठे तरतूद आहे धन विधेयकाची राज्यघटनेच्या आर्टिकल 110 मध्ये धन विधेयक तरतूद आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 110 मध्ये धन विधेयक दिलेलं आहे. धन विधेयक काय असते काय नाही तरतूद केलेली आहे. म्हणजे एखादं विधेयक एखादा ड्राफ्ट विधेयकाच्या स्वरूपात मांडला जातो लोकसभा त्याच्यावर चर्चा करते त्याला पारित करते त्याच्यानंतर मग राज्यसभेमध्ये मांडलं जातं. राज्यसभेत झाल्यानंतर मग त्याच्यावर काय होते राष्ट्रपती महोदय त्याच्यावर साईन करतात आणि राष्ट्रपतीने एकदा काय साईन केली की मग ते होते ऍक्ट. लक्षात ठेवा ऍक्ट मध्ये कधी लक्षात ठेवा प्रोसेस कळालं ड्राफ्ट ड्राफ्ट इंटू बिल बिल इंटू ऍक्ट राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा या तिघांना साईन केल्यानंतर मग ते कशात कन्वर्ट होते तर ते कन्वर्ट होते ऍक्ट मध्ये. आणि त्या ऍक्टलाच आपण काय म्हणतो कायदा म्हणतो. आता बघा हे कायदा आहे आणि राज्यघटना आहे. राज्यघटना ही एकदाच केली जाते राज्यघटना ही एकदाच लिहिली जाते दरवर्षी राज्यघटना लिहिली जात नाही पण कायदा कधीही करता येतो. कायदे नवीन नवीन कायदे होत असतात किती तर कायदे होऊ शकतात लक्षात ठेवा. फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या अंदाजे 6000 आसपास कायदे आहेत विद्यार्थी मित्रांनो फक्त महाराष्ट्रामध्ये. बघा जे राज्यघटनेला धरून आहेत राज्यघटनेच्या तरतुदीच्या अधीन राहून तयार केलेली राज्यघटना सर्वोच्च कायदा असते त्यानंतर कायदा कायदा कसा बनतो आता सांगितलं मी. राज्यघटनेची व्याख्या दिली बघा राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप म्हणजे शासनाचं स्वरूप काय असेल म्हणजे संसदीय शासन पद्धती असेल ठीक आहे किंवा अध्यक्षीय शासन पद्धती असेल. अध्यक्षीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती आहे. बघा भारतामध्ये संसद शासन पद्धती आहे. संसद शासन पद्धती म्हणजे की लक्षात ठेवा पीएम प्रमुख असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये देशाचा प्रमुख जर राष्ट्रपती असला तरी सरकारचा प्रमुख पीएम असतो आणि अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख हे दोघे राष्ट्रपतीच असतात. या ठिकाणी दोन्ही काम राष्ट्रपतीच करतात. म्हणून शासनाचं स्वरूप संविधानात दिलेलं असतं. तसेच नागरिक आणि शासन या दोघांमधले संबंध असते ना त्या संबंधाची जी काही निश्चिती जी आहे आणि जे काही वर्णन आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा कोण करतं संविधान करतं. म्हणजे नागरिक आणि शासन यांच्यातील जे काही संबंध आहेत या दोघातलं जे काही रिलेशन आहे आणि त्याचं जे काही वर्णन आहे वर्णन करणाऱ्या कायद्याचा समावेश जो आहे ते कशामध्ये होतो संविधानामध्ये होतो त्याला संविधान असं म्हणतात. संविधान काय करतं शासनाचं स्वरूप स्पष्ट करतं नागरिक आणि शासन यामधला संबंध स्पष्ट करतं त्याचं वर्णन करते जनतेला काय काय अधिकार असतील. ठीक आहे शासनाला जनतेप्रती काय काय कर्तव्य असतील कर्तव्य असतील जनतेला शासनाप्रती देशाप्रती काय काय कर्तव्य असतील हे सगळ्या गोष्टी आपल्या राज्यघटना आपल्याला दाखवत असते सांगत असते असे याच्यातून सिद्ध होते. याबरोबर कोणत्याही देशाचे संविधान लक्षात ठेवा कोणत्याही देशाचे संविधान त्या देशातील राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था स्पष्ट करते.
आता आपल्या देशाची राजकीय व्यवस्था जर बघितलात मित्रांनो, प्राचीन काळापासून, प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही होती, प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही होती, लक्षात ठेवा. तुम्ही ऐकलं असेल गण शब्द वापरला जायचा त्या काळामध्ये, गण बुद्धाच्या काळामध्ये किंवा मौर्याच्या काळामध्ये गण शब्द वापरला जायचा. गण, गण म्हणजे काय? जनता, ध्यानात ठेवा. गण म्हणजे जनता. आणि राज्य, गणराज्य शब्द आहे बघा, जनतेचं राज्य, गणराज्य म्हणजे जनतेचे राज्य. तर प्राचीन काळापासून आपली जी काही देशामध्ये आहे ती लोकशाही आहे, देशामध्ये गणराज्य आहे आपल्या देशात, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. म्हणजे कोणत्या देशाचं संविधान काय करतं, त्या देशातली प्राचीन परंपरा जी आहे ती प्राचीन परंपरा दाखवण्याचं काम करतं, त्या देशातली मध्ययुगीन परंपरा जी आहे ती मध्ययुगीन परंपरा देश दाखवण्याचं काम करतं, आधुनिक काय असेल त्या देशामध्ये किंवा काय गोष्टी होत्या सगळ्याच जे काय आहे ते प्रतिबिंब त्या राज्यघटनेत दिसत असतं. म्हणून कुठल्या देशाची राजकीय व्यवस्था, ज्या अंतर्गत त्या देशातील लोक सामील होतात, बघा आता राजकीय व्यवस्थेमध्ये कोण सामील होते, त्या देशातले लोक सामील होतात. बघा ज्या देशामध्ये आपण राहत आहोत, ज्या देशाची राज्यघटना आहे, त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये, त्या देशाच्या राज्यव्यवस्थेमध्ये काय होतात, लोक सामील होतात. बघा आता लक्षात ठेवा, संविधान आहे, त्या संविधानात काय करतं, ते संविधान राजकीय व्यवस्था प्रस्थापित करतं आणि त्या राजकीय व्यवस्थेमध्ये देशातले लोक सामील होतात असे या ठिकाणी म्हटले. या व्यवस्थेला, त्या व्यवस्थेच्या मूलभूत संरचना स्पष्ट करते. आता बघा आपल्या देशाची मूलभूत संरचना जर बघितलात मित्रांनो, मूलभूत संरचना, मूलभूत संरचना काय आहे आपल्या देशाची, आता सांगितलं ना लोकशाही ही आपल्या देशाची मूलभूत संरचना आहे. आलं का लक्षामध्ये, लोकशाही ही आपल्या देशाची मूलभूत संरचना आहे. आपला देश पहिले लोकशाहीमध्ये होता. हा काही गोष्टी आहेत, काही डिफिकल्टीज होते आपल्या देशामध्ये, ठीक आहे. तर पहिले लोकशाही होती, नंतर इंग्रज आले, इंग्रज आल्यानंतर थोडस जर तेवढे हे जर सोडला, प्रसंग सोडला, तर 1950 पासून आपल्या देशामध्ये जी काय आहे ती लोकशाही निर्माण झाली आहे. म्हणजे कुठल्या देशात संविधान, त्या देशाची राजकीय व्यवस्था, त्या देशातील मूलभूत संरचना, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये लोक सामील होतात, या बाबतीमध्ये भाष्य करण्याचं काम जे आहे ते त्या देशातली कुठल्या देशातलं संविधान करत असतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, पुढे बघा, पुढली स्लाइड बघा, कोणत्या देशातल्या संविधानाला लक्षात ठेवा, संविधानाला त्या देशातील मूलभूत आणि आधारभूत कायदा म्हणतात, फंडामेंटल लॉ ऑफ नेशन. बघा लक्षात ठेवा, संविधानाला कोणत्या देशातील मूलभूत किंवा आधारभूत कायदा म्हणतात, म्हणजे देशातला संविधान जे असते ना हे एकदम मूलभूत लॉ असतो. देशातला मूलभूत म्हणजे या कायद्यापासूनच दुसऱ्या कायद्याचा उगम होतो, म्हणजे संविधानापासून जे आहे याच्यापासूनच इतर कायद्याचा उगम होत असतो. संविधानाचा पहिल्यांदा उगम, त्याच्यापासून इतर कायद्याचा उगम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. म्हणून संविधान काय करतं, एका देशाचा फंडामेंटल लॉ असतो, जो जनतेचा विश्वास, संविधानावर जनतेचा विश्वास असतो, जनतेच्या त्या संविधानाकडून आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. म्हणजे संविधानावर संविधान मूलभूत कायदा असतो, संविधानावर देशातल्या जनतेचा विश्वास असतो आणि जनतेच्या जे काही आकांक्षा आहेत, अपेक्षा असतात, त्या अपेक्षा याचं प्रतिनिधित्व कोण करतं, संविधान करतं. आपल्याला संविधानाकडून अपेक्षा येते मित्रांनो, लोकशाहीची अपेक्षा आहे, शांतता, समता, स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा, उपासना, ठीक आहे, बंधुता, या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आपण कुठून करतो, या सर्व अपेक्षा आकांक्षा आपण कुणाकडून करतो, तर आपल्या राज्यघटनेकडून करतो, आपल्या राज्यव्यवस्थेतून करतो. आणि ते मिळवून देण्यासाठी आपल्याला 100% आपल्या राज्यघटनेवर विश्वास आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपलं राज्यघटना हे जगातली सर्वात श्रेष्ठ राज्यघटना, हे लक्षात ठेवायच्यातून. म्हणून राज्यघटना कोणत्या देशाचा आधारभूत कायदा असतो आणि जनतेला त्या कायद्यावर विश्वास असतो, जनतेला कायद्याकडून काय अपेक्षित असते, काय आकांक्षा असतात, काही इच्छा असतात, आणि त्याचं प्रतिनिधित्व कोण करते, संविधान करते, असं याच्यातून आपला सिद्ध होत आहे. आता बघा, संविधान राज्यसंस्थेच्या मुख्य अंगाची, बघा लक्षात ठेवा, संविधानचे राज्यसंस्थेचे मुख्य अंग आहेत विद्यार्थी मित्रांनो, राज्यसंस्थेचे मुख्य अंग कोणते आहेत, राज्यसंस्थेचे मुख्य अंग कोणते, तर कायदेमंडळ. कायदेमंडळ म्हणजे कोण, कायदेमंडळामध्ये तिघ येतात विद्यार्थी मित्रांनो, कायदेमंडळ तिघ, कोण येतं, नंबर एक येतं राष्ट्रपती येतात कायदेमंडळात, दुसरं कोण येतं लोकसभा येते, कायदेमंडळ लोकसभा येते, तिसरं कोण येते राज्यसभा येते. म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा या तिघांना मिळून आपले कायदेमंडळ बनते. आणि लक्षात ठेवा, कोणताही कायदा या तिघाच्या शिवाय पासच होत नाही. लोकसभेमध्ये पास व्हावा लागतो बिल, राज्यसभेत पास व्हावं लागतं, राष्ट्रपती साईन करावं लागतं, म्हणजे तिघांची इन्व्हॉल्वमेंट असते एखादा कायदा करण्यासाठी. म्हणून कायदेमंडळाचं काम काय आहे, देशासाठी कायदे करणे, देशासाठी कायदे करणे. लक्षात ठेवा, आपल्या देशासाठी कायदा कोण करतं म्हणलं तर काय उत्तर येईल, कायदेमंडळ. कायदेमंडळ काय करतं, देशासाठी कायदा करते, लक्षात ठेवा. मग आता कार्यकारी मंडळ काय करते, तर कार्यकारी मंडळाचं काम आहे, कार्यकारी मंडळ कोण येतं, प्रधानमंत्री येतात. जर असेल पत्र एका दिवस व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत, व्हाईस पीएम जे आहेत ते पीएम येतात. याबरोबर देशातलं जे काही मंत्रिमंडळ आहे विद्यार्थी मित्रांनो, ते मंत्रिमंडळ येते याच्यामध्ये.
बरोबर देशाचं जे काही केंद्र स्तरावर असेल तर त्या ठिकाणी महान्यायवादी येतात, महान्यायवादी, ठीक आहे. त्याच्यानंतर यांना एकत्रित कार्यकारी मंडळ म्हणतो. बघा कायदेमंडळाचं काम आहे कायदा करणे. कायदेमंडळ काय करतं? कायदा तयार करतं, कायदा तयार करतं आणि तयार केलेल्या कायद्याला लागू करण्याचं काम जे आहे, तयार केला जो कायदा आहे त्या कायद्याला लागू करण्याचं काम कोण करतं? कार्यकारी मंडळ करतं. म्हणजे जर कायदा केला लागू होत नसेल, समजा उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तीने, समजा उदाहरण घ्या दंगा झालेला आहे आणि पोलीस त्या दंग्याची दखल घेत नसेल, अशा टायमाला तुम्ही काय करू शकता? कार्यकारी मंडळाशी संपर्क साधून, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मंत्र्याला कंप्लेंट करू शकता, गृहमंत्र्याला कंप्लेंट करू शकता, तुमची पोलीस ऐकत नाहीये, मुख्यमंत्र्याला एखादा अर्ज लिहून मुख्यमंत्र्याला सांगू शकता, पोलिसांना सांगा की ते दंग्यामध्ये झालेल्या आरोपीला अटक करा म्हणून. म्हणजे जे काही कायदा, जे काही कायदेमंडळ कायदा केला दंग्याच्या बाबतीमध्ये दंग्याला शमवण्यासाठी, त्या कायद्याचा वापर करून पोलीस प्रशासनानं जे काय आहे ते दंगा शमवण्याचं काम केलं पाहिजे, त्याच्यामध्ये दोषी लोकांना अटक करण्याचं काम केलं पाहिजे, असं करत नसेल तर कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून आपण त्याला काय करू शकतो? लागू करू शकतो. म्हणजे कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? कायद्या लागू करणं आहे. आणि तिसरा घटक जो आहे न्यायमंडळ आहे, ठीक आहे, न्यायमंडळ. आता बघा न्यायमंडळाचं काय काम आहे? तर न्यायमंडळाचं काम आहे न्याय देणे. आपण कुठं जातो म्हणतात ना बरेच वेळेस, पुलिस नाही सुनेगी तो सरकार के पास जाएंगे, सरकार नाही सुनेगी तो न्यायपालिका के पास जाएंगे. न्यायपालिका न्यायमंडळ जे आहे ते न्यायमंडळ आपलं ऐकून घेतं, आपली न्यायपालिका ऐकून घेते. आपली न्यायपालिका कशी आहे? एकात्मिक स्वरूपाची न्यायपालिका आहे. एकात्मिक आणि स्वरूप, एकात्मिक म्हणजे एकच आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट हे एकाला अटॅच आहेत एकमेकाला. सुप्रीम कोर्टचा निर्णय सर्व कोर्टावर बंधनकारक असतो. एकात्मिक स्वतंत्र म्हणजे कार्यकारी मंडळापासून आपली न्यायपालिका स्वतंत्र आहे. म्हणजे कार्यकारी मंडळावरला कुठला व्यक्ती न्यायमंडळावर जाऊ शकत नाही, सदस्य होऊन म्हणजे न्यायाधीश होऊन न्यायमंडळावरला कुठला व्यक्ती पदवर असताना कार्यकारी मंडळावर येऊ शकत नाही. म्हणजे कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आपल्या घटनेनं आर्टिकल 50 राज्यघटनेचा आर्टिकल 50 जर बघितला, आर्टिकल 50 मध्ये तरतूद केली आहे कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ एकमेकांपासून कसे असतील? अलग असतील, लक्षात ठेवा. तर बघा न्यायमंडळाचं काम आहे न्याय देणे, एखाद्या आरोपीला सजा देणे, गुन्हेगाराला सजा देणे, हे काम न्यायमंडळाचं. याशिवाय एवढंच काम नाही तर न्यायमंडळाचं अजून एक काम आहे, ते म्हणजे कायदा तपासणे. एखादा झाला कायदा जो आहे ना त्या कायद्याची वैधता तपासणे. वैधता तपासण्याचं काम जे आहे ते कोण करतं? न्यायमंडळ करतं, लक्षात ठेवा. एखादा कायदा केला तर तो कायदा मूलभूत हक्काशी सुसंगत आहे का मूलभूत हक्काशी विसंगत आहे हे तपासण्याचा अधिकार कोणाला आहे? हे तपासण्याचा अधिकार न्यायमंडळाला आहे, तपासण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे. न्यायपालिकेने जर समजा हे कायदा असंविधानिक ठरविला, घटना बाह्य ठरविला, घटनेला धरून नाही असं ठरवलं तर तो कायदा रद्द होतो, किंवा असा कायदा मूलभूत हक्काशी सुसंगत नाही असं वाटलं तरी तो कायदा रद्द होतो. म्हणजे न्यायमंडळ काय करतं? संविधानाच्या अंतर्गत राहून, कार्यकारी मंडळ संविधानाच्या अंतर्गत राहून, कायदेमंडळ संविधानाच्या अंतर्गत राहून कार्य करतात. म्हणजे संविधानाचे संविधान जे आहे राज्यसंस्थेचे अंग, राज्यसंस्था म्हणजे आपले सरकार, सरकारचे अंग जे आहेत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे तिघं जे आहेत ते काय करतात? संविधानाच्या अंतर्गत काम करतात. आणि यांची व्याख्या जी आहे, याची व्याख्या करण्याचं काम कोण करते? संविधान करतं. यांना अधिकार देण्याचं काम कोण करतं? संविधान करतं. तुम्ही राज्यघटना जर बघितलात आपली, तर राज्यघटनेमध्ये आर्टिकल 52 पासून विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल 78 पर्यंत तुम्हाला कार्यकारी मंडळ दिसतं. कार्यकारी मंडळ 52 पासून 78 पर्यंत कार्यकारी मंडळ दिसतं. आणि जर कायदेमंडळ जर बघितला तुम्ही, तर राज्यघटनेचे आर्टिकल 79 पासून सुरुवात होते. आर्टिकल 122 पर्यंत जे आहे, 120-122 पर्यंत जे काय असेल ते तुम्हाला कायदेमंडळ दिसतं, घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. आणि न्यायमंडळ जर बघितलात विद्यार्थी मित्रांनो 124 पासून 147 पर्यंत आपल्याकडे जर बघितलात, तर केंद्राचं कायदेमंडळ जे तुम्हाला न्यायमंडळ जे पाहायला मिळतं, म्हणजे 124 ते 147 जे आहे ते सुप्रीम कोर्ट आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट दिसतं तुम्हाला. राज्याचं कोर्ट जे आहे हायकोर्ट 214 मध्ये चालू होतं. तर कार्यकारी मंडळ न्यायमंडळ याची व्याख्या करते, तसे जबाबदारी आणि उत्तरदायित्व निर्धारित करते. आता बघा आपल्या याची जबाबदारी आहे का? कायदेमंडळ जबाबदारी काय काय आहे तुम्हाला बघल्यावर कळून जाईल. कायदेमंडळ जेव्हा तुम्ही बघता आर्टिकल 79 पासून तुम्ही 120-122 पर्यंत बघता तेव्हा तुम्हाला कळून जाईल कायदेमंडळ जबाबदारी काय आहे. कार्यकारी मंडळ जेव्हा तुम्ही 52 पासून 78 पर्यंत बघता तेव्हा तुम्हाला कार्यकारी मंडळ मंत्रिमंडळ काय करतं, मंत्री पण याच्यात येऊन जातं, मान्यवादी येतात, कळून जात तुम्हाला. आर्टिकल 124 पासून तुम्ही जर बघितलं 124 ते 147 पर्यंत जर बघितलं तर सुप्रीम कोर्ट काय करू शकतं, काय काम आहे, उत्तरदायित्व काय दिले, जबाबदारी काय दिली कोर्टावर, गुन्ह्याला कशा पद्धतीनं गुन्हेगाराला सजा देण्याचं काम करतं, कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट न्याय देण्याचं काम करतं, कशा पद्धतीनं कायद्याची वैधता तपासतं, ही तरतूद जी आहे ते आपल्या घटनेनं केलेली आहे असं या ठिकाणी म्हटले. बघा राज्यघटनेचे मुख्य अंग जसे संविधानाचे, राज्यसंस्थेचे मुख्य अंग जसे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ अधिकाराची व्याख्या करते, तसे त्यांची जबाबदारी उत्तरदायित्व हे निर्धारित करते. ठीक आहे.
थोडक्यात संविधान कोणत्या देशाचा अत्यंत महत्वाचा सर्वमान्य असा कायदा असतो असे या ठिकाणी सांगण्यात आले. सर्वोच्च कायदा असतो, सर्व जनतेला मान्य असलेला कायदा असतो अशा ठिकाणी दिसून येतं. यानंतर बघा, काही मी वाक्य टाकलेत बघा, याच्या ठिकाणी वाक्य बघा. जॉन स्टुअर्ट मिलचं वाक्य आहे, लोकांनी आपले स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. किती मोठा माणूस असं लक्षात ठेवा, कधीही कुण्या व्यक्तीला देव मानून नका. कधी कुण्या व्यक्तीला म्हणतो मी, देवाला म्हणत नाही तुम्हाला ठिकाणी. तुमची देवावर श्रद्धा असेल तर राज्यघटना तुम्हाला रोकत नाही. तुम्हाला राज्यघटनेचे आर्टिकल 25 मध्ये देवाला मानण्याचा अधिकार दिलेला आहे. पण कुठल्या व्यक्तीला तुम्ही या लेवलला मानू नका की तो देव तुमच्यासाठी झालेला आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण केलं आहे. तुम्ही स्वतःला त्याच्या चरणी अर्पण करून टाकले, सांगितलं बाबा मी तुझा आता गुलाम आहे, काय करायचं सलूक करतो, असं म्हणता येत नाही, म्हणू शकत नाही. एवढा महान माणूस कोणीच असू शकत नाही दुनियामध्ये, कोणीच नाही. की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य, तुमच्या स्वातंत्र्य एवढं महान कोणीच असू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच महान आहात. तुम्ही महान म्हणजे तुमचं स्वातंत्र्य महान आहे असं मला म्हणायचं या ठिकाणी. अलग लक्षामध्ये, म्हणून आपल्या स्वातंत्र्य एवढं महान कोणी नाही. म्हणून आपलं किती मोठा माणूस झाला, किती तुमच्यासाठी जीव जर दिला असेल, तुमच्यासाठी काही जरी केला असेल, तुमच्यासाठी त्याने जर समजा जीव दिला असेल, तरी ती व्यक्ती देव होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आपण म्हणतो देवासारखा धावून आला म्हणून, पण देव होऊ शकत नाही. आणि देव जरी म्हणलं तर तुम्ही तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी गहाण ठेवू शकत नाही. देव जरी म्हणला स्वातंत्र्य गहाण ठेवू शकत नाही असं जॉन स्टुअर्ट मिल म्हणतात, लक्षात ठेवा. यानंतर, लोक हो मला पुन्हा अध्यक्ष म्हणून सत्तेवर येण्यास आग्रह धरू नका असं जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांनी म्हटलेलं आहे. त्यांना लोक म्हणतात बाबा अजून राष्ट्राध्यक्ष व्हा, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जे का असेल ते, तर ते म्हणतात बाबा मला पुन्हा होण्यासाठी तुम्ही आग्रह करू नका, कारण मीच होत बसलो तर बाकीच्या लोकांना मौका कसा मिळेल. बघा किती दुसऱ्या व्यक्तीला जे आहे, दुसरी एखादी विचार व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मौका द्या असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते म्हणतात लोक हो मला पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी आग्रह धरू नका असं जॉर्ज वॉशिंग्टन या ठिकाणी म्हणतात. याबरोबर राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा जर केली तर देश जे आहे ते अधपतन किंवा हुकुमशाहीकडे जाणारा हमखास मार्ग असं म्हणतात. म्हणजे भक्ती केली नाही पाहिजे. एखादा व्यक्ती चुकत असेल तर तो चुकत आहे हे म्हणण्याची धमक पाहिजे. बरोबर असेल तर बरोबर आहे म्हणण्याची धमक पाहिजे. मग कोणी व्यक्ती असो ती, किती मोठी का व्यक्ती असे ना, ज्या दिवशी तुम्ही निष्पक्ष राहाल, तुम्ही बायस होणार नाही, तुम्ही भेदभाव करणार नाही, तर तुम्ही भक्त म्हणून वागणार नाही, त्या दिवशी तुमचा देश जे आहे ते लोकशाहीमध्ये राहतो, तुमच्या देशाचं तुमचं स्वातंत्र्य कायम राहते. तुम्ही जर भक्ती केला तर व्यक्तीला पूजायला सुरुवात केलात, वरल्या वाक्याप्रमाणे व्यक्तीला जेव्हा पूजायला सुरुवात केलात, व्यक्तीला तुम्ही त्याच्यासमोर तुम्ही जर गुलाम होऊन राहायला लागला तर तुमच्या स्वातंत्र्य राहणार नाही आणि तुमचं संविधान राहणार नाही, तुमचं काही राहणार नाही या ठिकाणी. म्हणून राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्ती पूजा करू नका. राजकारणामध्ये कुठलाही व्यक्ती तांदळा धुतल्या नसतो, एक्सेप्शन फॉर सॉरी दॅट, काही लोक असू शकतात मला माहित नसतील त्या ठिकाणी, ठीक आहे, काही बाबासाहेब आंबेडकर सारखे महान व्यक्ती असू शकतात त्या ठिकाणी, ठीक आहे, पण राजकारणामध्ये सहसा तरी व्यक्ती तांदळा धुतल्या नसतो. कुठला व्यक्ती काही ना काहीतरी कुठल्या गोष्टी कमी जास्त करतो. बघा ना, आज एखादा व्यक्ती राजकारणामध्ये जातो तर एखाद्या 5 वर्षामध्ये लगेच त्याच्याकडे बंगले गाडी हे कुठून येतात, शेती जमीन कुठून येते, ठीक आहे. त्याच्यातून कळते की राजकारणात कुठला व्यक्ती ही जनतेच्या सेवेसाठी तर नक्की जात नाही. मला असं वाटते, माझं पक्क असं मत आहे की जनतेच्या सेवेसाठी राजकारणात माणूस जात नाही, स्वतःच्या घरच्या सेवेसाठीच राजकारणामध्ये व्यक्ती जातो. म्हणून कुठलाही राजकारण व्यक्ती, किमान भारतामध्ये तर मला वाटत नाही, एमएलए असो कुठलाही असो, की हा व्यक्ती एखादा इमानदार असेल याच्यावर शंकाच आहे, ठीक आहे, आपल्याकडे त्याचे प्रूफ नाहीत, पण मात्र शंकाच आहे की ते व्यक्ती राजकारण जनतेच्या हितासाठी, कारण एखादा व्यक्ती पैसे खर्च करून राजकारण देत असाल, स्वतःच भलं करण्यासाठी येतो, सत्तेसाठी येतो, आणि त्याला जर तुम्ही व्यक्ती किंवा भक्तीपूजा करत असाल तर नक्कीच आपल्या देशाचे जे आहे हुकुमशाहीकडे जाऊ शकतो असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पुढला पॉइंट येतो याच्या नंतरचा जे आहे ते पॉइंट बघा, एक मिनिट. चार्जिंगचा प्रॉब्लेम होता, सॉरी फॉर दॅट. बघा पुलिस लाईट बघा, त्याच्यानंतर बघा डॅनियल ओ कॅनेल म्हणतात, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञ व्यक्त करू शकत नाही. म्हणजे तुमच्यावर जर कोणी उपकार केले असेल तर तुम्ही तुमचा स्वाभिमान त्याच्या पुढे घाण ठेवून, लक्षात ठेवा स्वाभिमान फार महत्वाचा आहे, स्वाभिमान, स्वतःचा अभिमान, स्वाभिमान घाण ठेवून तुम्ही त्याचं कृतज्ञ व्यक्त नाही करू शकत. हा त्याबदल्यामध्ये तुम्ही त्याची मदत करू शकता, त्याची मदत करू शकता, त्याला हेल्प करू शकता, थँक्यू म्हणू शकता, ठीक आहे, आजीवन त्याच्या कृतज्ञ तुम्ही राहू शकता, कुठल्या मदतीला धावून जाऊ शकता, त्या व्यक्ती तुमच्यासाठी जे काही केले त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यासाठी काही करू शकता, पण तुमचा स्वाभिमानाचा बळी तुम्ही देऊ शकत नाही. कोणती स्त्री, जे स्त्रीसाठी सर्वात महत्वाचं काय, शील महत्वाचं आहे, शील महत्वाचं आहे स्त्रीसाठी. तर कोणती स्त्री कोणाकोणी कृतज्ञ, तिच्यावर कोणी उपकार केला असेल, तिला कोणी काही मदत केली असेल, तर त्या कोणत्या स्त्रीला जीव वाचवला असेल, काही जरी वाद केला असेल, तर ती व्यक्ती स्वतःच जे काही शील आहे त्या सिलाचा बळी देऊन आपलं कृतज्ञ व्यक्त करू शकत नाही. एवढी मोठी किंमत मोजू शकत नाही कोणी, स्त्री असो पुरुष असो, हे लक्षात ठेवा. याबरोबर कोणताही देश
स्वतंत्र स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन त्या ठिकाणी कृतज्ञ व्यक्त करतात। बघा लक्षात ठेवा, रशियाचं युद्ध चालू आहे बघा आता युक्रेनचं आहे। आता युक्रेनला जर या ठिकाणी कोणी मदतीला आलं आणि त्याला मदत केली तर युक्रेन का स्वतःचं स्वातंत्र्य त्याला बहाल करून वा हे घ्या आता आमचा देश तुझा गुलाम आहे, आमच्यासाठी मदत केलेली आहे, आता मी तुमचं गुलाम म्हणून राहतो असं कोणता देश म्हणू शकत नाही। कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी उद्या युक्रेन त्या देशाच्या मदतीला जाईल, त्याला मदत करेल, आजीवन दोस्ती निभावेल, कृतज्ञ व्यक्त करेल, पण स्वतः स्वातंत्र्याचा बळी देऊ शकत नाही असं डॅनियल ओ कॅनेल यांनी म्हटलेलं आहे। याच्यानंतर पुढला पॉइंट आहे ते म्हणजे डार्किन। डार्किन काय म्हणतात, मानव अधिकार हे मानवाला प्राप्त झालेले असे अधिकार असतात ज्याचे सार्वजनिक हितासाठी देखील शासनाकडून उल्लंघन होऊ शकत नाही। म्हणजे सार्वजनिक हित जरी असेल ना तर मानव अधिकाराचं उल्लंघन होऊ शकत नाही। लक्षात ठेवा, मानव अधिकाराचं उल्लंघन होऊ शकत नाही असं म्हणणं कोणाचं आहे असं डार्किन म्हणतात। लक्षात ठेवा किती विचार मोठा आहे, किती मोठी गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे मानव अधिकार एवढे महान आहेत की त्या मानव अधिकाराचं उल्लंघन एखादं सार्वजनिक हित जरी असेल ना तर सार्वजनिक हितासाठी जनतेच्या हितासाठी देशाच्या सार्वजनिक हितासाठी स्वतःचं उल्लंघन होऊ शकत नाही असं डार्किन या ठिकाणी आपलं मत मानतात। याबरोबर आणि राष्ट्रीय कायद्याशिवाय देखील ते उपभोग घेऊ शकत। आता मला सांगा, समानतेचा अधिकार जे आहे, समानता, समानतेचा अधिकार लागू करण्यासाठी कायदा करावा लागलाय का? बिलकुल नाही। राज्यघटनेचा आर्टिकल 14 समानता लागू करण्यासाठी कोणता कायदा झाला नाही। म्हणजे मानवाधिकार काय, मानवाधिकार असल्याची त्याला कायदा करायची गरज पण राष्ट्रीय कायदा करण्याची, बऱ्याच गोष्टीला कायदा करावा लागतो। आलं का लक्षामध्ये, कायदा केल्याशिवाय बऱ्याच गोष्टी लागू होत नसतात, पण काही गोष्टी अशा संविधानामध्ये त्याला कायदा करण्याची गरज नसते। आता बोलण्यासाठी कोणता कायदा आहे आपल्याला, आर्टिकल 19 ने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलाय, आर्टिकल 19 ने बोलण्याचा अधिकार दिलाय, बोलणे भाषण करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय। यासाठी कोणता कायदा आपल्या देशामध्ये, कोणत्या कायद्याची गरज नाही। कायद्याशिवाय, राष्ट्रीय कायद्याशिवाय त्याचा उपभोग घेता येतो आपल्याला। म्हणजे मानवाधिकार हे असे अधिकार असतात सार्वजनिक हितासाठी त्याचं उल्लंघन होऊ शकत नाही, आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय कायदा न करता त्याचा उपभोग घेता येऊ शकतो ज्याप्रमाणे आपण आता घेतो। समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, मत मांडण्याचा अधिकार, देशामध्ये फिरण्याचा अधिकार। सांगा बरं, देशामध्ये फिरण्यासाठी, देशामध्ये प्रवास करण्यासाठी, देशामध्ये संचार करण्यासाठी कोणता कायदा सांगा बरं, आठवते करा, सर्च करून बघा। संचार करण्यासाठी देशामध्ये इथल्या एखाद्या नांदेडचा व्यक्ती बाहेर कुठे स्थायी होण्यासाठी कोणता कायदा आहे, त्या ठिकाणी कोणता कायदा केला तुम्हाला रेसिडेंट होण्यासाठी, कोणत्या कायद्याची गरज नाही। म्हणून बरेचसे मूलभूत हक्क असतात, मानवाधिकार असतात, हे राष्ट्रीय कायद्याशिवाय देखील लौकिकवाद होऊ शकतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे आणि असं या ठिकाणी म्हणले जाते। लक्षात ठेवा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काय आहे ते राज्यघटनेची सुरुवात केली या ठिकाणी आपण। बघा राज्यघटनेची व्याख्या दिली, राज्यघटना काय असतो, कायदा कसा बनतो, शासनाचे अंग कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ कसे काम करतात हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे। थोडक्यामध्ये म्हणजे बऱ्याच डिटेलमध्ये गो झाले, पण हे 3-4 स्लाईडवर तुम्हाला एवढी माहिती मिळालेली आहे। आता याचे पुढले जे स्लाईड आहे, संविधानाचे प्रकार, संविधानाचे प्रकार पडतात लिखित राज्यघटना, अलिखित राज्यघटना, याबरोबर स्वरूपानुसार राज्यघटना, जसे की संघात्मक राज्यघटना आणि एकात्मक राज्यघटना, असे टप्प्याटप्प्याने आपण बाकीचे लेक्चर पाहणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।